राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर येते कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे सदर गुन्ह्यामध्ये तब्बल सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ भुजबळ तुरुंगात होते मंत्री भुजबळ यांना कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे यामुळे भुजबळ कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे सत्य परेशान हो सकत आहे पराजित नाही अशा शब्दात भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मात्र या निर्णयाविरोधामध्ये अंजली दमानिया यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह पुतण्या समीर भुजबळ तन्वीर शेख इम्रान शेख गीता जोशी संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या निर्णयानंतर नाशिक येथील कार्यालयामध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे बातमी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर मायभूमी न्यूज नाशिक